नमस्ते सर्वांना, कसे आहात तुम्ही? इकडे आपले कस्टमर आलेले आहेत. आता आपल्याला कस्टमर काय ऑर्डर देतात ना ते आपण पाहूया. नमस्ते मॅडम, तुमचा ऑर्डर काय? पहिले मेनू कार्ड तर द्या. आज तुम्ही काय खाणार? पहिले मेनू कार्ड मध्ये बघते ना काय काय आहे. कांदा लसूण नाही अशी तुमच्याकडे काही डिश आहे का? हो आहे. मग ती मला डिश पाहिजे, कांदा लसूण नाही पाहिजे. मॅडम मी बघा, तुमची डिश एकदम रेडी आहे. आपण आता बघूया. मॅडम तुमच्यासाठी रेसिपी डिश एकदम रेडी आहे. बघा आज तुम्ही कोणती डिश बनवली आहे? ह्याला म्हणतात सिंधी कढी. सिंधी कढी. हा, आता तुम्ही रिक्वेस्ट केली होती ना की तुम्हाला कांदा कांदा लसूण नको. तर डिश एकदम रेडी, आता तुम्ही आम्हाला टेस्ट करून दाखवा. एकदम छान झाली. याची मला रेसिपी भेटेल का? रेसिपी पण भेटेल आणि व्हिडिओ पण भेटेल तुम्हाला. परत एक सांगतो, वन ऑफ माय फेवरेट रेसिपी, माझ्या आवडीच्या रेसिपी मध्ये ही पण एक रेसिपी इन्क्लूड झाली. आणि कढईमध्ये राहिलेली सगळी तुम्हाला. नमस्ते, आज मी स्पेशल सिंधी कढी बनवते. सर्व भाज्या कापून घेतल्या आहे, पण तुम्हाला ही भेंडी कापायची म्हणजे दाखवायला ठेवली. भेंडी कापायची हे आपल्याला असे तुकडे करून घ्यायचे आहेत भेंडीचे, पण ते आतमध्ये खराब असतात ना. मग काय करायचं माहितीये, पहिली अशी जरा चिरून घ्यायची. एकच चीर मारायची. एकच चीर मारायची. बघ साफ आहे. हा, अशी आतमध्ये स्वच्छ असली तरच तुकडे करायचे. एवढे एवढे पीस करायचे. हा, असे पीस करून घ्यायचे. आता मी सिंधी कढीसाठी आहे ना भाज्या घेतले. बघा, आपल्या पसंतीने भाज्या घ्यायचे. आणि मी तुम्हाला दाखवते मी काय काय घेतलंय ते. आधी पाण्यातून काढते. शेवग्याची शेंग घेतली आहे एक. एक बटाटा घेतलाय. एक गवारीच्या शेंगा घेतल्या आहेत तुकडे करून. आता मी तीन भेंडी आणि एक वांगा घेतलाय. हे असे मी भाज्या आपल्या पसंतीने घेतल्या. आता तुम्हाला समजा भाज्या घ्यायच्या असतील ना, तर तुम्ही मटर घ्यायचे, गाजर घ्यायचा, फ्लावर घ्यायचा, जे तुमच्याकडे काय भाज्या असतील ना ते भाज्या घ्यायचे. आता मी कढई ठेवली आहे. कढईमध्ये थोडासा एकदम तेल टाकलाय, तर मी भाज्या फ्राय करायच्या आहेत म्हणून. आता या आपली भाज्या आहे ना, आपल्याला 2 मिनिटं चांगले फ्राय करून घ्यायचे आहे. म्हणजे वाफलावून पण घ्यायचे आणि मध्ये जरा ढवळून पण घ्यायचे. आता आपली 2 मिनिटं झाली आहे आणि मध्ये एकदा मी ढवळून पण घेतलेली आहे. आता हे भाज्या आपल्या आहेत ना, एका प्लेट मध्ये मी काढून घेते. कढई ठेवली आहे आणि कढईमध्ये मी तेल टाकलंय. तेल टाकलाय थोडासा. आता त्याच्यामध्ये आहे ना 1/2 चमचा जिरं, 1/2 चमचा मेथी आणि 1/2 चमचा मोहरी. हे आता त्याच्यामध्ये टाकते. आता मी गॅस बारीक केलाय. आता याच्यामध्ये आपल्याला मिरची टाकायची आहे. मिरची आणि कढीपत्त्याची पानं. आता त्याच्यामध्ये 2-3 हिरवी मिरची टाकली आहे, कढीपत्त्याची पानं 10-12 टाकली आणि चिमटीवर हिंग. सुगंध सुटला ना याला जेवढ्याच. हा, आता आपलं सर्व साहित्य टाकून झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपल्याला आहे ना 4 चमचे बेसन टाकते. आपल्याला जेवढी कढी बनवायची आहे ना तसं आपण टाकायचो. 4 चमचे पीठ घेतलंय बेसनचं. आता बेसन आपल्याला याच्यामध्ये चांगलं भाजून घ्यायचं. हे आपण तेलामध्ये जेव्हा पीठ टाकतो ना तेव्हा तेल कसं सुका सुका पीठ होतो आणि आपलं पीठ भाजायला आला ना की असा पीठ बघा पातळ होतो. आता तो चांगला आहे ना, जरा कलर येईपर्यंत थोडा भाजून घ्यायचा. तिकडे रेसिपी बनते आणि इकडे आपली दिल बघा कशी झोपली आहे. हा, कोणता पोज आहे दिल, कशी झोपली आहे तू? पीठ बघा मस्त आपला भाजलाय, कलर पण छान आलाय. आता याच्यामध्ये आपल्याला आहे ना पाणी टाकायचं आहे. पाणी गरम करायला ठेवलंय बघा, म्हणजे असं पिठामध्ये आहे ना आपण गरम पाणी ओतायचं. अर्धा टोप ओतलास ना? हा, आपल्याला पाहिजे तेवढं ओतायचं, घट्ट पातळ. आता याच्यामध्ये हळद टाकते 1/2 चमचा. आता याला चांगली आहे ना उकळी यायला पाहिजे, पण पहिलं आहे ना आपल्याला पाहिजे तेवढी कढी करायची असेल ना तर असं पहिलाच पाणी ओतायचं. आता मी एवढं पाणी टाकलंय बघा. आता त्याच्यामध्ये मीठ टाकते, चवीपुरता मीठ टाकायचं. आता आपलं मीठ टाकून झालंय आणि आता त्याच्यामध्ये हे मी भाज्या टाकते. कारण काय माहितीये, भाज्या पण चांगले म्हणजे शिजायला लागतात ना त्याच्यामध्ये. उकळी यायला आली आहे. आता ते भाज्या शिजायला पाहिजे. आपण खाली तेलामध्ये फ्राय केलंय ना. मग आता मी काय करते, 2 मिनिटं आहे ना, पहिले थोडासा मिडियम गॅस करून पहिले भाज्या थोडे शिजायला देते, झाकण मारते. आता मीडियम गॅसवर आहे ना, बघा मीडियम गॅस केलेला आहे. त्याच्यावरती मी 5 मिनिटं झाकण ठेवलेला होता आणि छान उकळी आली आहे.
आता आपलं आहे ना याच्यामध्ये काय करायचं, बटाटे शिजलं काय बघायचं आणि आपली शेंग शिजली काय बघायची. वांगा तर आपला शिजतोच, वांगा आणि भेंडी तर लगेच शिजतो. आता काय करायचं, शेंग थोडी कच्ची आहे तर आपण आहे ना अजून थोडं 5 मिनिटं असं शिजू द्यायचं ओपन. हा ओपनच शिजू दे, नाही तर काय होय झाकण ठेवलं ना तर ओतून जाईल. चिंच आणि पाण्यात भिजायला ठेवले की आपली चिंच अशी कुवळायची आणि त्याचा ज्यूस टाकायचा. इकडे आपली 7-8 मिनिटं झाली आहेत. हा आणि शेंग पण आपली शिजली. शेंग शिजली ना की कसं माहितीये, शेंग वर येते बघ शिजल्यावर. हा वरती आली. आता याच्यामध्ये हा चिंचेचा कोल टाकते. पहिला चिंचेचा कोल का नाही टाकला माहितीये का, ते ना भाज्या वातूड होतात, शिजत नाही आंबटच्यामुळे. आता आपली कढी एकदम मस्त छान झालेली आहे आणि चिंचेचा कोल टाकून पण मस्त त्याला उकळी आली. आता मी गॅस बंद करते आणि तुम्हाला काढून दाखवते. आता मी इथे 1 चमचा तेल टेप घेतलाय, त्याच्यामध्ये थोडासा बघा चिमटीवर जिरा टाकते. गॅस बंद करते, जिरा चांगला तडतडलाय. आता त्याच्यामध्ये ना ही जर अशी म्हणजे एकदम 2 चिमटी मिरची मसाला टाकलाय, म्हणजे मिरची पावडर आहे. आता पहिले मी त्याच्यावरती कोथिंबीर टाकते आणि त्याच्यावरती हा आपला तडका टाकायचा. आपल्या सिंधी कढीला मस्तपैकी तडका दिलाय जिऱ्याचा आणि मिरची मसाल्याचा. एकदम आपली छान झाली बघा, कलर पण छान आलाय. तर तुम्ही इकडे आपली रेसिपी तर पूर्ण बघितलीच. आता रेसिपी मी तुम्हाला टेस्ट करून दाखवतो की कशी झाली आपली सिंधी कढी. आता त्या सिंधी कढीमध्ये रसा तर घेतलाच आहे मी, त्यामध्ये मला काय काय दिसते, मम्मी भेंडी दिसते आणि वांगा दिसते आणि गवार दिसते आणि त्याचं सार. वा खाल्ला पण नाही मी तोंडात ना, कांदे माग झालेत ना तर अशी भाजी बनवायची. कांदा नको, लसूण नको. क्या बात आहे, क्या बात आहे, काय भारी लागते ही सिंधी कढी. तुम्ही म्हणून नाही का त्याच्यात कांदा नाही लसूण नाही, पण रेसिपीची टेस्ट एकदम भारी लागते. भारी म्हणजे एकदम भारी लागते. आपण सांबार भारी झाले, मी पण टेस्ट करून बघितली. आपण सांबार खातो ना सांबार कसं रेस्टॉरंट मध्ये, त्याच्यापेक्षा पण एकदम भारी आहे. त्याच्यात ते भाज्या पाय खाण्यामध्ये तर अजून मजा येते. ही मस्ट ट्राय रेसिपी आहे म्हणून तुम्हाला आम्ही या व्हिडिओमध्ये असं ऍक्ट करून दाखवलं, कारण आम्हाला माहिती की ही रेसिपी एकदम छान लागते. तर ही रेसिपी तुम्ही सुद्धा बनवावा अशी आमची रिक्वेस्ट आहे. बनवाच, एकदम भारी लागते. तुम्हाला अप्रिसिएशन म्हणजे तुम्ही जे कोणी बनवणार आहेत ना त्यांना तर नक्की जे खाणार आहेत ना ते अप्रिशिएट करणारच की तुम्ही कशी बनवली, म्हणजे याला काय म्हणतात काय. एकदम भारी लागते, पूर्ण चव एकदम भारी आहे तोंडासाठी. रेसिपी नक्कीच बनवा. आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. नवीन असेल तर बेल आयकॉन वाजवा.